दरम्यान मुंबईमध्ये संशयित दहशतवाद्याला अटक केल्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. दहशतवादी मुंबईत वास्तव्य करून कट रचत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारला केलाय. आशिष शेलारांच्या टीकेला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलंय. हे संवेदनशील प्रकरण आहे, सर्व बाजूंनी याचा तपास सुरू असल्याचं ते म्हणाले. मुंबई धारावीमध्ये आणि राज्यात सुद्धा अशा पद्धतीच्या दहशतवाद्यांचा निवास कटकारस्थान चालू होतं. दिल्लीवरनं येऊन विशेष पथकाने त्यांना अटक केलं. मग राज्यातलं एटीएस काय झोपलं होतं का? कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या आधी मला एक सगळ्यांना सांगायचं आहे की जे ज्या परिस्थितीतून आपण जातो त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलनं करण्यापेक्षा किंवा बाकीच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे.